आज आपण झटपट घावण्यांची रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर खूपच छान, जर नसेल तर आपण काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण एक वाटी तांदूळ भिजत ठेवायचे आहे 7 ते 8। सकाळी हे तांदूळ मिक्सरला बारीक दळायचे आहेत, अगदी गंधासारखे बारीक। घावण्यांना अतिशय बारीक पीठ लागतं तांदळाचं, तर हे एकदम बारीक दळायचं आहे। साहित्य आहे पाणी, तांदळाचं पीठ, तेल आणि चवीपुरते मीठ। 1 ते 1.25 ग्लास पाणी आपल्याला 1 वाटी तांदळाच्या पिठाला लागणार आहे। सर्वप्रथम गॅस ऑन करूया आणि आपण एक पॅन ठेवूया आणि 1 चमचा तेल टाकून ते टिश्यूच्या साह्याने सगळीकडे पसरून। घावणे हे बिडाच्या तव्यावर अगदी छान होतात, पण सध्या माझ्याकडे, मी लंडनमध्ये असल्यामुळे बिडाचा तवा अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी नॉनस्टिक पॅनवरच करत आहे। ज्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की बिडाच्या तव्यावरच करा। आता आपला पॅन हा व्यवस्थित तापलेला आहे, तर आपण व्यवस्थित ते पीठ मिक्स करून ह्याच्यामध्ये एकदम पातळ पसरून घ्यायचं आहे। पिठाची जाड लेअर अजिबात टाकायची नाही आहे, हे घावणे हे खूप पातळ असतात। मी घावणे टाकताना गॅस हा नेहमी फुल करायचा असतो, त्याच्यामुळे घावण्यांना छान जाळी येते। 1/2 मिनिटानंतर घावण्यांचा गॅस हा स्लो करायचा आहे, मध्यम करायचा आहे। आणि जेव्हा घावना हा शिजला जातो तेव्हा त्याच्या कडा ॲटोमॅटिकली उचलायला लागतात, तेव्हा समजायचं की आपला घावना शिजलेला आहे। मला क्रिस्पी घावणे आवडत असल्यामुळे मी ह्या ठिकाणी पलटी मारणार आहे, तुम्ही नाही मारली तरी चालेल। हा आपला घावना एकदम छान क्रिस्पी झालेला आहे, घावण्याला जाळी पण छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच पद्धतीने दुसरा घावणा करून घेऊया। घावण्याचं पीठ टाकताना ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। दुसरा घावणा टाकताना आपण गॅस फास्ट करून घेऊया। 1/2 मिनिट झाल्यानंतर परत गॅस मिडियमवर करूया। जेव्हा त्याच्या कडा सुटतील तेव्हा आपण घावणा पलटून घेऊया, किंवा असाच ठेवला तरी चालेल, काही हरकत नाही। घावना हा शक्यतो एका बाजूनेच परतून घेतात। 1 वाटी तांदळापासून आपण 7 ते 6 घावणे बनवू शकतो। म्हणून आपण चटणी उसळ कशाबरोबरही खाऊ शकतो, वालाच्या बिरड्याबरोबर देखील खूप छान लागतात। आपले घावणे खूप छान झालेले आहेत, पातळ झालेले आहेत, जाळीदार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। घावणे हे इतके पातळ असले पाहिजे। आता आपण चटणी करून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे खोबरं, कोथिंबीर, पुदिना, मिरची, लिंबू, आलं, लसूण, चवीपुरते मीठ। सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेऊया किसलेलं, मीठ चवीनुसार टाकूया, त्यानंतर आलं आणि लसूण टाकूया, कोथिंबीर टाकूया, मिरची टाकूया, पुदिन्याची पानं टाकूया। हे सगळं व्यवस्थित ॲड केल्यानंतर चटणी नेहमी हिरवी राहण्यासाठी त्याच्यामध्ये छोटासा लिंबाचा जो तुकडा आहे तो पिळूया। चटणी ही आपली बारीक झालेली आहे, चटणीला कलर देखील खूप छान आलेला आहे। आपले मऊसूत घावणे रेडी झालेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू, भेटूया नवीन रेसिपीसोबत लवकरच।